सुजाता ज्ञानदेव सोनटक्के. माझं गाव फत्यापूर कामेरी. आता मी सध्याला इथं एक 10-15 वर्ष झालं सातारला इथं दौलतनगरला राहते. हा मुलांची आवड होती त्याच्यामुळं मी 2 स्कूलला बस अटेंडंट म्हणून काम केलं. तिथं कळलं की पुण्यात लेडीज काम करतात बस चालवतात, म्हणून ठरवलं की त्या करू शकतात तर मी का नाही, म्हणून मग प्रयत्न केला झाला. मग श्री गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये मी तिथं क्लास लावला. तिथं 6 आठवड्यांचा क्लास होता, तो पूर्ण झाला. त्यांनी पण खूप सतीश सरांनी मदत केली. त्याच्यानंतर परत गाडी घ्यायचं असं ठरवलं. मग त्यात मोरे अंक मोरे म्हणून आहेत प्रदीप मोरे, मग त्यांनी मदत केली. त्यांच्या मदतीनं बाकीच्यांच्या ड्रायव्हरांच्या मार्गदर्शनामुळं ह्याच्यामुळं परत मिस्टरांनी बी साथ दिली छानपैकी गाडी घ्यायला. आम्ही गाडी घेतली, 5 लाखाला गाडी घेतली. तेव्हा लोन केलं, म्हणजे लोन आहे चालू, अजून राहिले लोन आहे गाडीचं, पण नाही काही प्रॉब्लेम आला. हप्तेही वेळच्या वेळी जातात, काही प्रॉब्लेम नाही आला. पालक पण छान आहेत, परत ड्रायव्हर जे माझ्यासोबत असतात ते पण छान मदत करतात. मग तेव्हा त्या सरांना पण खूप छान वाटलं, म्हणजे खूप आनंद झाला की कोणीतरी असं लायसन बॅच काढणारं भेटलं. बॅच काढायला लागलं ना, ते बॅच काढणारे मी दुसरीच महिला आहे सातारमध्ये. एक कोणतरी पोलीस खात्यातल्या मॅडम आहेत त्यांनी काढलेला, आणि माझा दुसरा. नाही अनुभव बरेचसे येतात, म्हणजे जर गाडीचं काय प्रॉब्लेम जरी आला तरी पालक जरी असले तर पालक मदत करतात, किंवा ड्रायव्हर कुणी असले तर ड्रायव्हर मदत करतात, असं काही नाही. चांगले वाईट असे रस्त्यावर पडल्यानंतर अनुभव हे येतातच, पण त्यातून पण पडते बाहेर. एक व्यक्ती आहेत, कोण आहेत ते मला माहिती नाही आहेत, पण 4-6 महिन्यानं ते कधीतरी मला भेटतात. पण जेव्हा भेटतात तेव्हा सलाम केल्याशिवाय जातच नाहीत. प्रत्येक वेळेस लेडीज म्हणा, लेडीज जरी गेल्या वर्षीच मला वाटतंय काहीतरी 8 मार्चच ह्याच्यात पुढे अशा महिला चाललेल्या टेम्पोतून, आणि त्यांनी जसं मला गाडी बघता चालवताना बघितले, मेन हायवेला होतो असं रस्त्याला घ्या, त्यांनी मग ते शूटिंग फोटो काढायला सुरुवात केलेली. असं झालं आणि त्यांना लेडीजला पण खूप छान वाटतं, त्यांना असं वाटतं की मी गाडी चालवते म्हणजे त्याच काहीतरी करतात. नाही, प्रत्येक महिलांनी काहीतरी केलं पाहिजे, स्वावलंबी राहिलं पाहिजे, स्वतःचे स्वतः काहीतरी हे केलं पाहिजे. गरज म्हणून नाही, पण एक छंद किंवा एक आवड. मी सुद्धा गाडी शिकताना आवड म्हणून शिकलेली, असं काही नव्हतं की मी असं पुढं होईल असं काही नव्हतं. एक आवड होती, आणि लहान मुलांची पण आवड असली होती, आणि गाडीची पण एक आवड होती की काही काही लेडीजांना मी बघायची गाडी चालवताना. आता आमची अशी परिस्थिती नव्हती की आम्ही छंद म्हणून गाडी घेऊ, मग ती गाडी शिकताना शिकली, आणि मग परत छंद म्हणून गाडी नाही घे, मग व्यवसाय म्हणून गाडी आपण घेऊ शकतो हे लक्षात आलं. खूप छान झालं, म्हणजे मुलांची शिक्षण वगैरे, मुलीचं लग्न, कधी कोणाला काही त्रास नाही आला. म्हणजे कोणा पै असे कसं आपण ह्याचं कर्ज काढ असं मला काही होत नाही. हप्तेही वेळेवर जातात, घरचं चांगलं चाललं आहे, मुलांची शिक्षणं चांगली झाली, काही प्रॉब्लेम नाही आहेत. तसा हा धंदा खूप छान आहे. आता जरा कोरोनामुळे आहे प्रॉब्लेम मध्ये, जरा आम्ही बसून आहे असं काही नाही तरी हो, पण नाही, पण हा लेडीजनं केला तरी छान आहे. फक्त थोडे दिवस जरा म्हणजे स्वतःला चांगलं कंट्रोलही ठेवलं पाहिजे. जरी सुरुवातीला कुठल्याच धंद्यात काही यश येत नाही, तसे ह्यात पण नाही. मला 2 महिने जाचातच गेले, त्रासातच जगच गेले. म्हणजे मला असं वाटलं की जर हे नाही झालं तर आपल्याला पास लावायला लागेल असं काय, म्हणजे अशी भीती वाटते. कुणाला मार्गदर्शन जरी करायचं म्हटलं ना तरी माझ्या पुढं पहिल्यांदा ते 2 महिने येतात, जे सुरुवातीला नव्हतं, म्हणजे मुलं नव्हती. हळूहळू लोकांनी ठेवला की विश्वास ठेवला, छानपैकी प्रतिसाद पण मिळाला, पालक पण छान भेटले. आणि असं नाही की माझ्या गाडीत मुलं आले ते परत दुसऱ्या गाडीत गेलेत असे काही नाही, उलटे दुसऱ्यांच्या गाडीतले मला बघून परत माझ्याकडे येतात. म्हणजे पालकांना वाटतं की म्हणजे ते त्यांच्यावरून धरतात,
की घरातले पुरुष वगैरे किंवा रस्त्यावरचे बाकीचे, पण लेडीज कसं काय म्हणजे कुठलंही काम आहे कसं भरपूर कामं करते, घरात जरी असले काही असलं तरी ती प्रत्येक म्हणजे जिम्मेदारी म्हणून व्यवस्थित करू शकते. त्याच्यामुळे महापालकांना पण असं वाटतं की ह्या आंटी आहेत छान काम करतात किंवा मुलांवर लक्ष देतात. मुलींना सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही माझ्या गाडीत, मोठ्या मुली आता 10वीच्या जरी असल्या तरी त्यांना पण काही प्रॉब्लेम येत नाही. मुलं मुली जरी सोबत असल्या तरी मुलांचं बोलणं खेळणं वगैरे वेगळं असतं, मुलींचं मुलांना पण तेच सांगणं असतं. 5 वाजता उठायचं, तिथनं सगळं उरकायचं, स्वयंपाकही उरकायचं. 6:30 मी माझं आवरायला घेते, 6:30 ते 15 मिनटं मला भरपूर होतात. 6:45 मी स्टार्टर मारते सुरू, मग ते चालू. 12:30 घरी येते, जेवण करते, जेवण करत करतच पाणी भरते नळाचं, पुन्हा जाते ते 7:30 माघारी. दिवसभर चालूच असतं. रोज माझं 80 ते 90 किलोमीटर रनिंग होतं पण होतो. मुलांना सुद्धा छान वाटतं की आपली मम्मी काहीतरी वेगळं करते सगळ्यांपेक्षा, असं आहे. तसंच गाडीतल्या पण मुलांना पण आमच्या छान वाटतं की आमची ड्रायव्हर आंटी आहे. ते स्कूलमध्ये सांगताना जरी त्यांच्या मित्रमैत्रिणींना सांगतात तरी म्हणतात नाही नाही आम्ही आमची आंटी ड्रायव्हर आहे, असं त्यांना पाहुण्यांना सांगताना आमच्या गाडीची ड्रायव्हर आंटी आहे असं त्यांना खूप छान वाटतं, त्यांना पण आनंद वाटतो.